शिवरायांचे अपरिचित शिलेदार गणेश भक्तांच्या आकर्षणाने शिवस्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या शिलेदारांच्या इतिहासाला उजाळा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन इतिहासात डोकावताना शिवस्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्यांमध्ये मोजक्याच शूरवीरांचे नाव समोर येते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे अनेक मर्द मावळे आणि स्वराज्याचे रक्षण करणारे चाणाक्ष शिलेदार सध्या सगळ्यांच्याच विस्मृतीत गेले आहेत. अशा शिवरायांच्या अपरिचित शिलेदारांची माहिती आणि महती सांगणारा देखावा शहरातील खाडिलकल गल्ली येथे राहणारा तरुण अभियंता सुदन जाधव याने आपल्या गणपती बाप्पांसमोर साकारला आहे. देखाव्यात इतिहासकालीन शिलेदारांच्या हुबेहू प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या आदेशाप्रमाणे छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाला रक्ताभिषेक घालून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यावेळी राजांसोबत काही बोटावर मोजता येतील एवढे सवंगडी होते. हे सवंगडी पुढे स्वराज्यासाठी मावळे झाले. शूर पराक्रम गाजून आणि मुघल साम्राज्याच्या छाताडावर नाचत 350 किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकवला. राजांचा राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 12 बलुतेदारांना हक्काचे राज्य मिळवून दिले. यापैकी काही मावळे शिवबांचे विश्वासू शिलेदार झाले. मोठमोठ्या किल्ल्यांचे किल्लेदार झाले. घोडदळ सैन्यदळासह शिवस्वराज्यातील प्रमुख खात्यांची जबाबदारी घेऊन स्वराज्यावर आलेल्या संकटांना सामोरे गेले. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन शिवसाम्राज्याचे रक्षण देखील केले. आज छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला 350 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र जेव्हा जेव्हा इतिहासात डोकावून पाहिले जाते तेव्हा शिवरायांसोबत काही मोजक्या शिलेदारांचा नामोल्लेख होतो. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे पावनखिंडी दुश्मनांना गाडून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पाचारण करणारे बाजीप्रभू देशपांडे रायगड किल्ला बांधून पायरीवर केवळ स्वतःचे नाव लिहिण्याची अपेक्षा करणारे हिरोजी इंदोलकर गुप्तहेर खात्याची जबाबदारी असलेले आणि हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा असणारे बहिर्जी नाईक हे शिलेदार सर्वांना परिचित आहेत. पण अशाच अनेक शूर मराठा शिलेदारांचा इतिहास जनतेला परिचित असणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या नावासह त्यांनी केलेल्या पराक्रमाची माहितीही बहुतांशी जणांना नाही. हॅलो नमस्कार, मी सुदन जाधव राहणार ब्राह्मणपुरी निरज. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करताना मी यावेळी पण शिवाजी महाराजांची थीम साकारली आहे. तसंच गत वर्षी मी कोरोना काळात होणारी 12 बलुतांची अडचण ही मांडली होती. त्याचप्रमाणे यावर्षी देखील इतिहास प्रबोधन किंवा इतिहासातील माहिती म्हणून मी ह्याकडे शिवकालीन आपण देखावा साजरा केला. त्यामध्ये शिवाजी महाराज म्हणलं की आपण आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत शिवाजी महाराज यांचा देखावा आणि शिवाजी महाराज म्हणलं की त्यांचे मावळे आलेच. तर त्याप्रमाणेच आपण बघतो की शिवाजी महाराज म्हणलं की तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा अन्य कोणते सहकारी असतील. आपण शिकत आलेलो आहे इतिहासामध्ये की काही ठराविकच मावळे आपण ठळक माहीत आहेत. पण ह्या काळी मी असा देखावा साजरा केला आहे की जे काही अपरिचित शिवरायांचे शिलेदार आहेत त्यांची परिचित माहिती किंवा आपल्याला त्यांची माहिती व्हावी आणि समाजामध्ये त्यांची इन्फॉर्मेशन पसरावी यासाठी मी थोडा देखावा साजरा केला आहे. त्यांची सजावटही मांडलेली आहे आणि हा सजावट साजरा करत असताना मी आपल्या रायगडमध्ये असणारी महाराजांची मेघडंबरी ही अखंड पुठ्ठ्यापासून म्हणजे आपल्या आपण म्हणू शकतो की इको फ्रेंडली बनवलेली आहे. आणि त्यामध्ये बनवत असताना आपण बघू शकता की त्यामध्ये बनवत असताना पूर्ण पुठ्ठ्याचा किंवा इको फ्रेंडली हा वापर केलेला आहे. आणि आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये जे शिवरायांचे परिचित मावळे आपण म्हणतो त्यांना तानाजी मालुसरे असतील ज्यांनी कोंढाणा किल्ला सर करताना आपल्या प्राणाची आहुती दिली पण कोंढाणा किल्ला सर करून दिला शिवाजी महाराजांनी. त्याप्रमाणे असतील आपले बाजीप्रभू देशपांडे असतील. आपली जेव्हा पन्हाळा किल्ल्यातून सुटका जेव्हा झाली आणि जेव्हा पावनखिंड लढली गेली त्यातले असतील बाजीप्रभू देशपांडे असतील. पण जे अपरिचित मावळे आहेत ज्यांची माहिती अजून आपल्या समाजामध्ये नाही आहे किंवा थोडीच माहिती आहे त्यांचा इतिहास मी मांडलेला आहे तो आपण थोडा बहुत बघूया.